नमस्कार सर्वांचं स्वागत आहे वाय बी डी अकॅडमी या मराठी एज्युकेशनल यूट्यूब चॅनेलवरती मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र पोलीस दल या विषयावरती महत्त्वाचे काही प्रश्न बघणार आहोत मागच्या व्हिडिओमध्ये आपण एक ते पंधरापर्यंत प्रश्न बघितलेले आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोळापासून पुढचे खूपच महत्वाचे जास्त प्रश्न बघणार आहोत त्यासाठी सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे कारण या टॉपिकवरती तुम्हाला एक ते दोन मार्क नक्की भेटणार आहेत सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करून घ्यायचं आहे साठी आणि स्टडी मटेरियलसाठी आणि नवनवीन अपडेट सर्वात प्रथम मिळवत राहण्यासाठी आपला वाय बी डी अकॅडमी हा टेलिग्राम ग्रुप नक्की जॉईन करायचा आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे सर्वांनीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे त्यातून तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया या ठिकाणी प्रश्न आहे पोलिस दलातील शेवटचे पद कोणते यापैकी कोणते शेवटचे पद आहे पोलीस दलातील उत्तर आहे क्रमांक दोन शिपाई हे पोलिस दलातील शेवटचे पद आहे महत्वाचा असा प्रश्न आहे तर या ठिकाणी बघू शकता पुढचा महत्वाचा असा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्यातील पहिल्या राज्य राखीव पोलीस दलाच्या महिला बटालियनची स्थापना कोठे होणार आहे कोठे होणार आहे उत्तर आहे क्रमांक या ठिकाणी बघू शकता एक नागपूर या ठिकाणी होणार आहे पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्याच्या पोलीस ध्वजावर अभय निर्देशक असे कोणते चिन्ह आहे कोणते चिन्ह आहे उत्तर आहे क्रमांक दोन हाताचा पंजा हे चिन्ह आहे आय एम पी असा प्रश्न आहे तर या ठिकाणी बघू शकता पुढचा महत्वाचा असा प्रश्न आहे जिल्हा स्तरावर पोलीस खात्याचा प्रमुख कोण असतो उत्तर आहे क्रमांक एक पोलीस अधीक्षक हा जिल्हा स्तरावर पोलीस खात्याचा प्रमुख असतो पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्र पोलीस दलाच्या ध्वजाचा रंग कोणता आहे कोणता आहे उत्तर आहे क्रमांक दोन गडद निळा हा रंग आहे या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे सुबोध है है होते? होते। सुबोध श्री सुबोध जयस्वाल हे महाराष्ट्र राज्याचे कितवे महासंचालक होते कितवे होते तर सध्या महाराष्ट्र राज्याचे या ठिकाणी संजय पांडे हे महासंचालक आहेत आणि सुबोध जयस्वाल हे श्री सुबोध जयस्वाल कितवे होते तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक तीन बेचाळीसवे महासंचालक होते या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे राज्याच्या पोलीस महासंचालकांची नेमणूक कोण करते कोण करते तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक दोन राज्य शासन या ठिकाणी राज्याच्या पोलीस महासंचालकांची नेमणूक करत असतात पुढचा प्रश्न आहे पोलीस विभागात परिक्षेत्राच्या प्रमुखास काय म्हणतात उत्तर आहे क्रमांक तीन विशेष पोलीस महानिरीक्षक असे म्हटले जाते या ठिकाणी बघू शकता पुढचा महत्वाचा असा प्रश्न आहे एफ आय आर एफ आय आरचा फुल फॉर्म काय होतो म्हणजे पूर्ण नाव काय होतं एफ आय आरचा तर फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट असा या ठिकाणी अर्थ होतो महत्वाचा असा प्रश्न आहे तर या ठिकाणी बघू शकता सत्तावीस नंबरचा महत्वाचा असा प्रश्न आहे गृह विभागाच्या नियंत्रणाखाली कोणता विभाग येतात कोणता विभाग येतो गृह विभागाच्या नियंत्रणाखाली तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक या ठिकाणी बघू शकता पर्याय क्रमांक एक गृहरक्षक दल तुरुंग हा विभाग येतो आय एम पी असा प्रश्न आहे या ठिकाणी बघू शकता पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे मुख्यालय कोठे आहे तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक दोन पुणे या ठिकाणी हे मुख्यालय आहे पुढचा प्रश्न आहे भारतातील पहिल्या पोलीस रोबोटचे नाव काय तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक दोन केपी रोबोट असे भारतातील पहिल्या पोलीस रोबोटचे नाव आहे केपी रोबोट आय एम पी प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो वायबीडी अकॅडमीने तुमच्यासाठी तयार केलेला आहे सातशे पन्नास पेक्षा जास्त प्रश्नांचा प्रश्नसंच हा पीडीएफ लवकर तुम्ही खरेदी करायचा आहे त्यातून तुम्हाला पंधरा पेक्षा जास्त मार्क नक्की भेटणार आहेत पुढचा प्रश्न आहे राज्य राखीव पोलीस दलाची स्थापना केव्हा झाली केव्हा झालेली आहे राज्य राखीव पोलीस दलाची स्थापना उत्तर आहे क्रमांक दोन एकोणवीसशे अठ्ठेचाळीस मध्ये राज्य राखीव पोलीस दलाची स्थापना झालेली आहे पुढचा प्रश्न आहे भारताच्या पहिला चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ पदी कोणाची नियुक्ती झाली कोणाची झाली उत्तर आहे जनरल बिपिन रावत यांची नियुक्ती झालेली आहे या ठिकाणी बघू शकता पुढचा महत्वाचा असा प्रश्न आहे दहशतवादी कारवायावर प्रतिबंध घालण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांचा कोणता विभाग सक्रिय असतो कोणता विभाग सक्रिय असतो उत्तर आहे क्रमांक तीन अँटी टेररिस्ट स्कॉड हा विभाग सक्रिय असतो आय एम पी असा प्रश्न आहे पुढचा प्रश्न आहे देशातील दहशतवादी संघटनांचा तपास करणारी केंद्रीय यंत्रणा कोणती तर एन आय ए ही यंत्रणा आहे पुढचा प्रश्न आहे नक्षलवाद हा शब्द कशापासून तयार झाला कशापासून तयार झाला नक्षलवाद हा शब्द तुमच्या समोर चार पर्याय दिलेले आहेत तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक या ठिकाणी बघू शकता तीन पर्याय क्रमांक तीन मे गावाच्या नावापासून हा नक्षलवाद हा शब्द तयार झालेला आहे पुढचा प्रश्न आहे येस आर पी एफ मध्ये जवानाचे बेसिक हत्यार कोणते उत्तर आहे क्रमांक एक येस एल आर हे बेसिक हत्यार आहे एस आर पी एफ मध्ये जवानाचे बेसिक हत्यार पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते पद केवळ पदोन्नतीनेच भरले जाते म्हणजे प्रमोशननेच भरले जाते तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक दोन सहाय्यक पोलीस निरीक्षक हे पद केवळ पदोन्नतीनेच म्हणजे प्रमोशननेच भरले जाते आय एम पी असा प्रश्न आहे या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे राज्य मुख्य माहिती आयुक्ताची नियुक्ती कोण करतात कोण करत असतात उत्तर आहे क्रमांक तीन राज्यपाल नियुक्ती करत असतात या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे पोलीस प्रश्नावर तुरुंगाशी संवाद युथ पार्लिमेंट ही संकल्पना कोणाच्या अधिकाऱ्यांची आहे कोणत्या अधिकाऱ्यांची ही संकल्पना आहे तर श्री विश्वास नांगरे यांची ही संकल्पना आहे आय एम पी असा प्रश्न आहे या ठिकाणी बघू शकता पुढचा महत्वाचा असा प्रश्न आहे माहितीचा अधिकार कायदा दोन हजार पाचच्या तरतुदीनुसार नागरिकांना डॅश डॅश अधिकार प्राप्त झाला आहे कोणता अधिकार प्राप्त झाला आहे तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक या ठिकाणी बघू शकता तीन पर्याय क्रमांक तीन म्हणजे माहितीचा अधिकार प्राप्त झालेला आहे या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे बालहक्क संरक्षण आयोगाच्या कोणत्या मोबाईल ॲपद्वारे बालकांवरील अत्याचार थेट तक्रार करता येते कोणत्या ॲप्लिकेशनने करता येते तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक चिराग नावाच्या ही या ठिकाणी थेट तक्रार करता येते पुढचा प्रश्न आहे तुरुंगातील कैद्यांना एटीएम सुविधा देणारे महाराष्ट्रातील पहिले कारागृह कोणते कोणते आहे तर या ठिकाणी उत्तर आहे परिक्रमांक एक म्हणजे नागपूर मध्यवर्ती कारागृह हे आहे पुढचा प्रश्न आहे सायबर गुन्हेवर नियंत्रण ठेवण्यासाठी स्वतंत्र पोलीस विभाग तयार करणारे देशातील पहिले राज्य कोणते तर या ठिकाणी उत्तर आहे या ठिकाणी तीन पर्याक्रमांक तीन महाराष्ट्र हे राज्य पहिले राज्य आहे या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे कैद्यांना अभिवचन रजा पॅरोल मंजूर करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणत्या अधिकाऱ्यास आहे कोणत्या अधिकाऱ्यास हा अधिकार आहे सर्वांनी याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे आणि अशाच प्रकारचे टॉपिक वाईज व्हिडिओ बघत राहण्यासाठी आपल्या वाय डी अकॅडमी या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब नक्की करायचं आहे सोबतच बेल बेलायकोनला ऑन करायचं आहे चांगल्या प्रकारे रिव्हिजनसाठी आणि स्टडी मटेरियलसाठी आपला वाय बी डी अकॅडमी हा टेलिग्राम ग्रुप नक्की जॉईन करायचा आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये